मागील काही दिवसापासून सत्तेसाठी चाललेली धोबी पछाड आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर येऊन थांबली आहे. अनेक मतभेद असतानाही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन स्थिर सरकार देण्यासाठी सामंजस्याची भूमिका दाखवत आहेत. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो. शनिवारी सकाळी 8 वाजता शपथविधीची बातमी टीव्हीवर झळकली आणि अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरील झोपच उडाली. विरोधात बसणाऱ्या फडणवीसांनी अजित पवारशी हातमिळवणी केली, सत्ता स्थापनेचा दावा करून शपथविधी देखील घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात असं कधीही घडलं नाही असं वादळ उठलं. महाराष्ट्राला एक स्थायी सरकार मिळालं पाहिजे याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते श्री अजितदादा पवार यांनी हा निर्णय घेतला की भारतीय जनता पक्षाला ते समर्थन देतील, ते सरकारमध्ये येतील. तिघजण येऊन जर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम जर क्रिएट होत असतील तर पुढं स्थिर सरकार कसं मिळणार? शेवटी राज्याला स्थिर सरकारची गरज आहे आणि स्थिर सरकारच्या दृष्टिकोनातून हा निर्णय मी घेतला. कोणाला काही कळायच्या आत अजितदादांनी बंड केल्याचं उघड झालं. राज्यातल्या सर्वात पॉवरफुल कुटुंबामध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालं. मात्र या धक्क्यातून काही तासातच शरद पवारांनी सूत्र हाती घेतली. जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीला नव्या सरकारला चौफेर घेरण्याची राजनीती पवारांनी आखली. अजित पवारांबरोबर गेलेला एक एक आमदारांना वेचून वेचून पुन्हा आपल्या तंबूत आणलं. अस्वस्थ आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो, त्यामुळं ताबडतोबीनं तो शपथविधी झाल्यानंतर राज्यपाल महोदय जसे बाहेर पडले तसे आम्ही सरळ आमचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी गेलो. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून अवघ्या काही तासातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं एकजुटीचं दर्शन घडलं. नॉट रिचेबल असलेल्या धनंजय मुंडेंना बैठकीत आणत दादांच्या बंडाची हवा काढली. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना मजबूतीने पक्षासोबत राखलं. आमच्या सगळ्या आमदारांना राज्यपालांनी आत्ता 10 मिनिटात जरी बोलवलं राजभवनात परेडसाठी तरी पूर्ण बहुमत असलेले आमचे आमदारांचा आकडा आम्ही त्यांना दाखवू शकतो. भाजप फोडाफोडी करणार पूर्ण कल्पना असल्यानं शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आम्ही 162 ही मोहीम आखली. 3 पक्षांचे आमदार एकत्र एका छताखाली आले आणि हीच परेड भाजपाला बंडखोरांना अजित पवारांना सूचक संदेश होता. कोणीतरी सांगत असेल की आमचं सदस्य धोक्यात येईल, मी जबाबदारीने सांगतो की त्याची पूर्ण जबाबदारी मी व्यक्तिगत घ्यायला तयार आहे. त्या ठिकाणी अशी काही स्थिती नाही. आपण सगळेजण, मी असं नाही म्हणत मी पुन्हा येईन, आम्ही आलेलो आहोत, आम्ही आलेलो आहोत, आमचा रस्ता मोकळा करा. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी भाजप सत्ता स्थापनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानं खुल्या पद्धतीनं बहुमत चाचणी घेण्याचे आदेश फडणवीसांना दिले, त्यामुळं महाविकास आघाडीचं पारडं आणखीनच जड झालं. हमने कल सुबह राज्यपाल महोदय के पास अपना क्लेम रखा है कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के पास बहुमत नहीं है, शिवसेना, काँग्रेस और राष्ट्रवादी काँग्रेस के नेता को तुरंत बुलाकर उसका शपथ दी जाए, उसकी मैं मांग दोहराता हूं. आता आपली डाळ काही शिजणार नाही हे लक्षात येताच अजित पवार यांनी माघार घेतली. त्यांच्या या माघारीमुळे भाजपा हतबल झाली. फडणवीसांना 4 दिवसात राजीनामा द्यावा लागला. काही घोडेबाजार न करता आम्ही देखील या ठिकाणी राजीनामा देऊ आणि म्हणून ही पत्रकार परिषद संपवल्यानंतर मी राज्यपालांकडे जाणार आहे आणि माझा राजीनामा त्या ठिकाणी सोपणार आहे.
शरद पवार ही व्यक्ती राजकारणात काय करू शकते याचा प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशाला आलाय. आपल्या कूटनीतीने पुतणे अजित पवार यांचं बंड मोडलं. एका रात्रीत सत्ता स्थापन केलेलं सरकार 80 तासात खाली खेचला. पवारांच्या याच पॉवर गेममुळं भाजपाच्या चाणक्यालाही बसली धोबी पछाड. ब्युरो रिपोर्ट, दिनमान न्यूज, पुणे.